आज आपण बघतोय की गुळाच्या पोळीचं तंत्र काय आहे. गुळाची पोळी मी या गेल्या 1-2 वर्षातच शिकली आहे. रादर मागच्या वर्षी संक्रांतीला ती खूप छान जमली होती, म्हणून म्हटलं हे तंत्र तुमच्या सगळ्यांसाठी, ज्या पहिल्यांदाच करणार आहेत किंवा ज्यांना गुळाची पोळी येत नाही त्यांच्यासाठी रेकॉर्ड करावं. कारण असं आहे की मी पण पहिल्यांदाच शिकली आहे, तर जे काय माझं लर्निंग झालंय ते मी कॅप्चर केलं तर ते तुम्ही तसं तसं वापरू शकता आणि तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. मी शिकले नाही कारण मी पण नोकरी करायचे आणि माझी आई मला जेव्हा लागायची तेव्हा द्यायचीच, त्यामुळे गरज पडली नाही की कधी घ्यावं. पण पुण्यामध्ये जर गुळाची पोळी घ्यायची असेल विकत असतं, मला वाटतं सफरची बऱ्यापैकी बरी असते आणि ती मी एन्जॉय केली होती. आणि गुळाच्या पोळीवरती नेहमी घट्ट तूप घातलेलं मी बघितलं आहे. आपण पुरणाच्या पोळीला गरम गरम पोळी खातो आणि पातळ तूप करून भरपूर घालतो. गुळाच्या पोळीचं असं नाही आहे. गुळाच्या पोळीला साधारण अर्धी असली तरी ती कडक असते, त्यामुळे अर्धी चटकोर फुल पोळी कसंही घेऊ शकता आणि त्याच्यावरती ते कोरडं म्हणजे घट्ट झालेलं जे असं क्रिस्टल असतात तसं तूप आपण घेऊन अर्धा चमचा वगैरे टीस्पून घेऊन मस्त खाऊ शकतो. आणि गुळाची पोळी नेहमी गार खातात, ते पण एक महत्त्वाचं आहे. सो गुळाची पोळी माझी आई जी करायची ती अत्यंत सोपी होती आणि माझी आई जे पदार्थ खूप छान छान करायची तर गुळाची पोळी त्यातली नव्हती, पण तरी ती जी करायची ती माझ्या बहिणीला खूप आवडायची आणि ऑफकोर्स मला पण आवडायची. पण मला असं वाटतं की ती असती तर मी तिला या काही टिप्स दिल्या असत्या की आई तू असं केलं असतं तर ही फुटली नसती किंवा असं केलं असतं तर हे नसतं झालं एनिवे. पण आईच्या हातच्याच पोळ्या माझ्या बहिणीला आवडायची. सो साहित्य बघायला गेलं तर फक्त 2 मेजरिंग कप किंवा 2 वाट्या आपण काही घेऊ शकतो. आमटीची स्टीलची वाटी घेऊ शकतो किंवा आपण मेजरिंग कप जे हल्ली मिळतात ते घेऊ शकतो. मी मेजरिंग कप प्रमाणे सांगते कारण ते मेजर करायला सोपं जातं. सो मी घेतलाय 2 मेजरिंग कप एवढा गूळ. तर गूळ जनरली किसून घ्यायचा आहे, म्हणजे ती चौकोनी माझ्याकडे अशी विटेच्या आकाराची एक चाळणी आहे, किसणी आहे, आणि त्याच्यामधल्या साधारण मीडियम किंवा मोठ्या ह्याच्यावरती मी तो किसून घेऊ शकते. पण यावेळेस माझ्याकडे सुरीने कापलेला असा बारीक बारीक बाईनी चिरून ठेवलेला गूळ होता, तोच मी घेतला. मेजर करून 2 कप घेतला, पण तो असा थोडा थोडा त्याच्यात तुकडे होते, म्हणून मी काय केलं ते थोडेसे लाटण्याने लाटून त्याच्या अशा चिक्की कशी तयार होईल ना तसं पोलपाटावर केलं. आणि तेव्हा लावताना मी त्याला काही तेल तूप असं पोलपाटाला लावलं नाही. बटर पेपर होता माझ्याकडे, त्याच्यामध्ये मी ते 2 बटर पेपरच्या मध्ये दाबून घेतलं. पण तुम्ही जेव्हा गुळाची पोळी कराल तेव्हा ते गूळ नक्की किसून घ्या, कारण किसून घेतल्याने खूपच फरक पडतो, म्हणजे गुळाची पोळी सुरेख व्हायला मदत होते. आता कणिक गूळ तर सांगितलं की 2 कप घ्या, तर 2 कप गुळामध्ये कुठला गूळ घ्यायचा, कारण कोणी लाकडी घणाचा वापरू शकतो जो एकदम डार्क ब्राऊन आहे आणि असं ओलसर माती असते ना चांगली कसदार माती तसा आहे, तर पोरवालचा आहे तो असा पावडर फॉर्ममध्ये. आणि आपला वाण्याकडे जो सुट्टा मिळतो त्याचे मोठमोठे खडे असतात किंवा ढेकळं असतात आणि ती पिवळ्या धमक असतात, पण ती चिक्कीची नसतात. तर चिक्कीचा गूळ नाही वापरायचा, नॉर्मल पिवळा गूळ जो मिळतो तो. सो माझ्या असं लक्षात आलं 4 प्रकारचे मी गूळ घेऊन बघितले, कुठलाही गूळ घेतला तरी चालतो. जर ओलसर गूळ असेल तर त्याच्याशी त्या सारण जे आपण करतो तीळ आणि बेसनाचं तर त्याच्याशी छान गोळी बनते. वेरॅज जर पोरवालसारखा पावडरी फॉर्मचा अगदी पावडर म्हणजे अशी होईल इतकी इझिली पडेल रेतीसारखी असा जो गूळ असेल तर तो मिक्सरच्या चटणीच्या भांड्यातनं एकदा बारीक करून घ्यायचा. सो बेसिकली गूळ कुठलाही चालतो हे नक्की तुम्हाला जो वाटेल. जर तुम्हाला पावडर म्हणजे कष्ट नको असेल तर सरळ पावडर फॉर्म घ्या, पोरवाल कंपनीचा घेतला बारीक मिक्सरवरनं काढा. लकडी घेण्याचं असेल तर काढू नका कारण तो तसाच ओलसर आहे. ओलसर गूळ असेल तर त्याच्या वड्या अशा छोट्या छोट्या 15-15 ग्रॅमच्या छोट्या छोट्या गोळ्या करायच्या. आणि जर कोरडा असेल तर तो मोदकाप्रमाणे पोळीचं सारण करून म्हणजे कमळ करायचं आणि त्यात तो भरायचा. आणि किती गूळ भरायचा तर पुरणाच्या पोळीला आपण कणकेचा जो उंडा असतो त्याच्या 2x भरतो, गुळाच्या पोळीला त्याच्या 1/2 भरायचा. सो गूळ तर आपला काढून तयार आहे. आता आपण 1/2 वाटी गावरान तीळ घ्यायचे. गावरान नसतील तर नॉर्मल तीळ घ्या, पण वाण्याच्या दुकानात विचारलं गावरान तीळ आणि असतील तर आणा. आणि संक्रांत व्हायच्या आधी एकदा ना 1 वाटी गुळाचा तरी म्हणजे मी जे सांगते प्रमाणे त्याचं निम्बनिमधून तरी करून बघा. छान पोळ्या झाल्या तर मग संक्रांतीला घरीच करू शकाल तुम्ही आणि इतक्या सोप्या आहेत, अक्षरशः अर्ध्या रसात होतात.
आणि वेळ नाही झाला तर साधी आपली पोळीची कणिक आहे नक्कीच वापरा, म्हणजे कणिक पण वेगळी दिसू नका. तर गूळ झालाय, गावरान अर्धा वाटी, अर्धा मेजरिंग कप किंवा अर्धी वाटी तीळ पण घेतले दोन वाटी गुळासाठी, आणि ते ना तळतळ होईपर्यंत आपण समोर उभं राहून भाजायचे, परतायचे नाही, असं परतायचे नाही ऍक्च्युली, भाजायचे. परतणं कधी म्हणतो, त्यात थोडं तेल घातलं की आपण परतणं म्हणतो, कांदा परततो आणि तिन्ही तळतळ होईस्तर भाजायचे आणि मग ते काढून प्लेटमध्ये गार करायला ठेवायचे. गार करायला ठेवणं ही महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवा. तसंच डाळीचं पीठ परत अर्धी वाटी घ्यायचं किंवा अर्धा मेजरिंग कप घ्यायचं आणि त्यात फक्त एक टीस्पून तेल घालायचं, नाही तर जास्त घातलं की वास येतो. आणि मंद किंवा मिडियम गॅसवर ते चांगलं परतत राहायचं, परत उभंच राहायचं आणि डाळीला असं छान खमंग वास आला, भाजल्याचा वास आला की ते पण एका प्लेटमध्ये काढून गार करायला ठेवायचे. नंतर थोडीशी वेलची पूड तर तयार आता फ्रीजमध्ये करूनच ठेवा, सण जसे येतील तसं ते घालायला बरं पडेल, पण नाही तर वेलदोडे सोलायचे आयच्या वेळेला, चटणीच्या मंड्यामध्ये साखर आणि वेलदोडे घालायचे आणि मिक्सरमधून काढायचे. 1-2 टीस्पून वेलदोड्याची पूड पाहिजे. तर आता हा जो आपला किसलेला गूळ आहे तो चांगला एकजीव झालेला आहे, त्याच्यामध्ये मग डाळीचं पीठ मिक्स करायचं, तर ते तिळाचं जे आहे ते भरड काढायचं, म्हणजे मिक्सरमध्ये चटणीच्या मांड्यात एक वरती जरा असं खर बंद असं करू शकतो किंवा व्हीप मोडवर ठेवून असं ओबडं बोबडे तीळ करून घ्यायचे. तर तीळ, डाळीचं पीठ आणि गूळ चांगलं मिक्स करायचं, हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं नाही झालं पाहिजे की ते मिक्स नाही झालंय, कारण मिक्स नाही झालं तर चव नाही येणार. बरं, तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर मिक्सरच्या चटणीच्या भांड्यात एकदा एक किंवा चटणीच्या नाही ते मोठं भांडं असतं ना ज्याच्यात आपण तुरीची उडदाची डाळ दळतो, त्या मोठ्या भांड्यात एकदा थोडंसंच घाला आधी आणि एक वर असं घर 2 मिनटं करा की ते सगळं मिक्स होईल. पण एकदम सगळी क्वांटिटी घालू नका, कारण ते गूळ जर सगळा बारीक झाला तर ते सगळं पातळ होऊन बसेल. त्यामुळे तुम्हाला किती अंदाज व्यवस्था मिक्सरमधनं काढायचं आहे जर मिक्स करायची वेळ आली तर एक तर हातानेच करा, पण जर वेळ आली तर तुम्ही ते मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घाला थोडंच आधी आणि स्वतःला अंदाज व्यवस्था ते घर करायचं बंद करायचं आणि एकच्या पुढे जायचं नाही, असं दुसऱ्या आणि तिसऱ्या थोडं थोडं क्वांटिटी घेऊन करू शकतो. कणिक कशी भिजवायची, तर आता आपलं 2 वाट्या गूळ आहे आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ आणि अर्धी वाटी तीळ आहेत, म्हणून टोटल 3 वाट्या आहेत. म्हणून मग 3 वाट्या किंवा 3 मेजरिंग कप कणिक घ्यायची, चिमूटभर मीठ आणि एका वाटीला 1 टेबलस्पून, वाटी असेल आमटीची तर, आणि आता मी मेजरिंग कप 3 घेतले म्हणून मग मी 4 चमचे घेतलं नॉर्मल तेल, 4 चमचे 4 टेबलस्पून तेल घेतलं आणि त्याच्यात भिजवून चिमूटभर मिठात घट्ट भिजवून, घट्टच नाही पण भिजवून ठेवलं 1/2 तास आणि मग त्याच्यानंतर 2 प्रकार होते. माझं जर सारण असं छान घट्ट चिकट असं झालं असेल तर मी सरळ वेईंग स्केल जे माझ्याकडे आहे किचन वेईंग स्केल, मी जे अमेझॉनवरनं घेते बऱ्याच वेळा, आत्ता माझं 3rd-4th वेईंग स्केल आहे, 300-800 रुपयाला मिळतं amazon.in किचन वेईंग स्केल म्हणलं की, तर मी साधारण 15-15 ग्रॅम एका वाटीत घेऊन गोळ्या केल्या त्याच्या, म्हणजे एक वाटी ठेवली वेईंग स्केलवर आणि दर साधारण 15-15, काय ना आपण जर नवीन करत असू काही तर आपलं माप डोळ्यात बसलेलं नसतं, स्वयंपाक हा डोळ्यांनी करता आला पाहिजे, म्हणजे ह्याच्यात मीठ घातलं आहे का नाही, माझी आजी म्हणायची की डोळ्यांनी वासाने कळलं पाहिजे, किंवा भाजी शिजली आहे का नाही डोळ्यांनी कळलं पाहिजे. पिठलेला अशी जीभ आली पिठलं झालं, त्याच्यात माझ्या वरती 2 वाफा येतात मग आपल्याला कळतं की पिठलं झालं, असं सगळं कळलंच पाहिजे. पण आपण नवीन असतो तर आपल्याला अंदाज नसतो 15 ग्रॅम म्हणजे किती, मग आपण त्या गुळाच्या 15-15 ग्रॅमच्या लाट्या करायच्या आपलं, म्हणजे त्या गुळाच्या गोळ्या करून ठेवायच्या, त्या गोळ्यांना लाटायला वेळ लागतो म्हणून ते अशा 2 हातात घेऊन ना अशा करून साधारण एवढ्या गोल तरी करायच्या, म्हणजे एवढ्या गोल 2 पेरळ एवढ्या तरी, म्हणजे त्या मोठ्या होतात. आणि मग तशाच 15-15 ग्रॅम कणिक घेऊन त्याच्या पण पुऱ्या लाटून साधारण एवढ्या आकाराच्या करायच्या, म्हणजे 2 कणकेच्या पुऱ्या आणि ते आपली जी गुळाच्या पोळीचं सारण आहे त्याची गोळी हे एका साईजचं झालं पाहिजे आणि मग चक्क ते एकावर एक ठेवायचं, म्हणजे आधी पोळी कणकेची मग त्याच्यावरती आपलं गुळाचं आणि त्याच्यावरती परत एक कणकेची, आणि कडा आपण दाबू शकतो पण ते दाबल्या तरी चालतील, नाही दाबल्या तरी चालतील, पण हलक्या दाबून घेतल्या तरी हरकत नाही. आणि मग कणिक लावून त्या लाटायच्या चक्क आणि जितक्या पातळ करायच्यात करू शकता, पातळ गुळाच्या पोळ्या पण सुरेख लागतात. आणि मला प्रश्न पडायचा की तव्यावरती मंद का मध्यम, मी एका व्हिडिओत म्हटलंय मंद आणि मध्यम मध्ये करा,
पण आता मी लॉजिकली लक्षात येते की आपण पोळ्या करतो तेव्हा त्या वातड चिवट होतात जर मंद किंवा मध्यम, आणि आपण खणिकच वापरतोय. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की चिवट होऊ नसेल तर सरळ मोठा गॅस करायचा, जसं आपण पोळी भाजायला करतो नॉर्मल रोजची पोळी किंवा फुलका, आणि त्याच्यावरती एकदा दोनदा मीठ भाजायचं आणि मग पाहिजे तर थोडा मंद गॅस करून भाजू शकतो. आणि छान खरपूस ब्राउनिश वर्ण झाली पाहिजे थोडी थोडी तरी, आणि थोडासा गुळ बाहेर आला तर तो नॉनस्टिकवर केला असेल तर आपण पुसून काढू शकतो आणि पुढची पोळी करू शकतो. पण अशा केलेल्या पोळ्या अप्रतिम होतात, बाहेरचं काही विकत आणायची गरज नाही, अतिशय स्वस्तात. आणि मला वाटतंय गुळाच्या पोळ्या सर्व तंत्र तुम्हाला समजलंय. तुम्हाला जर तंत्र माझ्या गुळाच्या पोळीचं समजलं असेल तर मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझं इंस्टाग्राम हँडल देईल, तिकडे तुम्ही मला तुमचे फोटो घाला. गुळाच्या पोळी तुम्हाला कळली असेल तर अतिशय सोपी आहे, आणि तेल जास्त घालायचं नाही ही टीप लक्षात ठेवा. तसंच एवढ्या तीनच इन्ग्रेडियंट्स लागतात, आणि वेलचीची पूड, काही लोक थोडंसं हे घालतात काय बरं जायफळ, तर तुम्हाला वाटत असेल तर जायफळ पण तुम्ही घालू शकता, पण थोडंसं म्हणजे आपलं ते काय म्हणून वेलदोड्याच्या पुढे बरोबर थोडं आपण एक दीड टीस्पून दोन टीस्पून जे काय घालणार असो अंदाजाने असं वरणं त्या सारणात गुळाच्या सारणात, तसंच तुम्ही थोडंसं किसलेलं जायफळ पण घालू शकता. मला आता आठवत नाही सुंठ घालतात का, पण बहुतेक नसतात, पण घालायचं असेल तर एकदा घालून बघा कसं वाटतंय, थोडंसं व्हेरिएशन आपण पण करू शकतो. सो अशा करायच्या. आणि त्याची मेन ट्रिक ही आहे की गुळाची पोळी ही कधीही एकावर एक पोळ्या घेऊन नाही ठेवायच्या, एक पेपर वजवापत्राचा किंवा एक मोठं ताट ठेवायचं. आणि भाकऱ्या कशा आपण हे करायला ठेवतो भिंतीला लावून ठेवतो, तशा गुळाच्या पोळ्या एका ताटात अशा वेगवेगळ्या घालून ठेवायच्या, त्या पूर्ण हे करून द्यायच्या वाळू द्यायच्या, आणि ती अशी पोळी अशी मोडता आली पाहिजे इझिली तर ती चांगली झाली. म्हणजे त्याची ही पूर्ण गुळाची पोळी खुटखुटीत असते आणि खुसखुशीत नसते, खुटखुटीत असते, म्हणजे अशी तोडली तर जाते पण आत भरपूर गुळ असतो, त्यामुळे तुम्ही मस्त खाऊ शकता. तर करून बघा, आणि तुम्हाला ही माहिती सगळी व्यवस्थित कळली का नाही, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नाही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.